सब्स्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. कधी आठवड्यातून एखाद वेळी तेच तेच खाऊन कंटाळा आला की मित्रांना फोन जायचे आणि आमची स्वारी निघायची नाक्यावरच्या चायनीजच्या गाडीवर. तिथे मणिपूरहून इम्पोर्ट केलेला देशी चायनीज उस्ताद लोखंडी कढईत खडखड आवाज करत काहीतरी भाजत असायचा. मला आवडायचा यातील शेजवान फ्राईड राईस, मस्त झणझणीत आणि तिखट. त्या दिवशी अचानक ममद्याच्या दुकानात चिंग्स सिक्रेट देसी शेजवान फ्राईड राईस मसाला पाहिला आणि पटकन तो घेऊन मी घरी आणून बनवला. अ मस्ट ट्राय असा हा मसाला, कारण इतरवेळी मिठाचा अंदाज न आल्यामुळे पदार्थ हमखास बिघडतो, पण याचं असं नाही आहे. मीठसुद्धा आहे या मसाल्यात. चला मग आज बनवूया देशी शेजवान फ्राईड राईस. देशी शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला लागेल सर्वात महत्त्वाचा असा एक पॅकेट चिंग्स सिक्रेट शेजवान फ्राईड राईस मसाला, 2 कप बारीक चिरलेल्या भाज्या. यात आपण घेतलाय कोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांद्याची पात. 6 कप किंवा एक मोठा वाडगा उरलेला भात. 4 चमचे तेल किंवा तूप. सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल किंवा तूप तापवायला ठेवा. मग त्यात बारीक चिरलेल्या सर्व भाज्या घाला आणि मध्यम आचेवर अगदी 2 मिनिटं परतून घ्या. भाज्या परतेपर्यंत रात्रीचा उरलेला भात छान सुटा करून घ्या. फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर भात ओलसर असतो आणि जर हा भात सुटा न करता वापरला तर त्याचा गिचका होण्याची शक्यता असते. त्यामुळे भात आधी सुटा करून घ्या आणि मगच तो पॅनमध्ये घाला. आता वरून यात चिंग्स सिक्रेट शेजवान फ्राईड राईस मसाला घाला आणि छान मिसळून घ्या. या सिक्रेट मसाल्याचं सिक्रेट असं आहे की हा मसाला घातला की मीठही घालायची गरज नसते. आता हा भात मध्यम आचेवर अगदी 2 मिनिटं परतून घ्या. मोजून 5 मिनिटात तयार झाला देशी शेजवान फ्राईड राईस. वरून यावर चिरलेली कांद्याची पात पेरा. आता अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी काय बनवायचं याची काळजी सोडा आणि बाजारातून सरळ विकत आणा चिंग्स सिक्रेट शेजवान फ्राईड राईस मसाला.